मूर्तिजापूर शहरातील आठवडी बाजाराच्या पटांगणात दरवर्षी प्रमाणे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने विजयादशमी साजरी करून 50 फूट उंच रावणाचे दहन करण्यात आले। सत्याचा असत्यावर विजय म्हणून विजयादशमीला रावण दहन केला जाते। तसेच या प्रसंगी आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करून प्रगत देश व बलशाली समाज निर्मिती करिता समाजात एकता व सकारात्मकतेची भावना या माध्यमातून जागृत केली जाते। शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबासह रावण दहन पाहण्याकरिता उपस्थिती होती, त्यामुळे आठवडी बाजाराला यात्रेचे स्वरूप आले होते। समितीचे अध्यक्ष तथा आमदार हरीश पिंपळे, सचिव माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे, कैलास महाजन, सदस्य गुलाबभाऊ दुबे, सदस्य बद्रीप्रसाद दुबे, कैलास महाजन, योगेश फुरसुले यांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्या शहरातून रामजी, लक्ष्मण आणि हनुमानजी यांची वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक रावण दहन ठिकाणी आल्यानंतर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राम, लक्ष्मण व हनुमान यांच्या हस्ते बाण मारून रावण दहन पार पडले। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला।